आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते. चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी. त्या अधिकाऱ्यांविरोधात ठोस कारवाई केली जात नसल्याने बिल्डरने घेतली ठाणे एसीबीकडे धाव. चौकशी सुरू, दोषी आढळल्यास कारवाई होणारच, आयुक्तांचा खुलासा. काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्व भागातील दावरी परिसरात असलेली बेकायदेशीर 6 मजली इमारत केडीएमसीने पाडली. ही इमारत न पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा आरोप बिल्डर मुन्ना सिंग यांनी केला होता. इमारत पाडण्यापूर्वी अधिकारी दीपक शिंदे आणि अनंत कदम यांनी प्रत्येकी 1 लाख रुपये स्वतःसाठी घेतले. तसेच आयुक्तांच्या नावे 25 लाख रुपये घेतल्याचा आरोप करीत बिल्डरने अधिकाऱ्यांसोबत हॉटेलमध्ये चर्चा करीत असल्याचा एक सीसीटीव्ही सादर केला होता. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही तर अधिकारी बिल्डर मुन्ना सिंग यांच्या सोबत काय करीत होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाचा तपास केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 3 सदस्य चौकशी समिती करीत आहे. या चौकशी समिती समोर बिल्डरचा जबाब घेण्यात आला आहे. या प्रकरणी मनसे आमदार राजू पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे चौकशीची मागणी केली होती. 8 ते 10 दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ठोस कारवाई करण्यात यावी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध खात्याकडे बिल्डरने तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. या प्रकरणात आयुक्त स्वतः सामील असल्याने या प्रकरणात कारवाई होणार नाही, असा गंभीर आरोप बिल्डर सिंगने केला आहे. मैंने 7 तारीख को लेटर दिया था माननीय कमिश्नर जी को कल्याण, उसमें कोई कार्रवाई हुई नहीं. मैं ये चाहता हूँ कि दोनों अधिकारी सस्पेंड हुए और वो कमिश्नर साहब इंटरनल ट्रांसफ़र किए हुए हैं, लेकिन मुझे लगता है इसमें कमिश्नर डायरेक्ट इन्वॉल्व है, पैसा लिए हैं, इसलिए वो कुछ कर नहीं रहे हैं. मैंने कंप्लेन ही किया था कि मुझसे इन लोगों ने पैसा लिया, पैसा लेने के बाद में मेरी बिल्डिंग तोड़ दिया. अब तोड़ना ही था तो पैसा नहीं लेना चाहिए था उनको, और कमिश्नर साहब के नाम पर लिया था. और कमिश्नर साहब ने पिछले टाइम में उनका बाइट देखा था तो उन्होंने बोला मुझे जानकारी नहीं है. मैंने उनको जानकारी भी दिया लेकिन उस पर कुछ कार्रवाई नहीं हुआ, इसलिए मैं एंटी करप्शन में गया हूँ, एंटी करप्शन में लेटर दिया हूँ. अब इस पर इसकी जांच एंटी करप्शन, यही मैं चाहता हूँ कि एंटी करप्शन इसकी जांच करे. और मुझे लगता है कि इसमें कमिश्नर साहब डायरेक्ट इन्वॉल्व है. कुल मिला के मैंने 27 लाख रुपया दिया था. 2 लाख रुपया, 1-1 लाख रुपया दीपक शिंदे और अनंत कदम को दिया था और 25 लाख कमिश्नर साहब के नाम पर दिया था. या प्रकरणी केडीएमसी आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांचे म्हणणे आहे की 17 सप्टेंबर पर्यंत समिती अहवाल सादर करणार आहे. तथ्य आढळून आल्यास कारवाई केली जाईल. जो काही पुरावा आहे बिल्डरने केडीएमसी समितीकडे सादर करावा. बेकायदेशीर बांधकामाच्या विरोधात कारवाई सुरू राहणार आहे. कारवाई टाळण्यासाठी असे आरोप केले जातात. आतापर्यंत गेल्या 1.5 वर्षात 620 बेकायदेशीर इमारतीच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावरती मुन्ना सिंग नामक जे अनधिकृत बांधकाम ज्यांनी केलं आहे त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला होता की कुठेतरी हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत हे अधिकारी आमचे बसले होते. याची चौकशी करण्यासाठी अप्पर आयुक्तांच्या अध्यक्षखाली एक समिती मी अपॉइंट केली. त्या समितीने त्या मुन्ना सिंग यांना सुनावणी देखील दिलेली आहे आणि त्यांनी त्या व्हिडिओच्या व्यतिरिक्त त्या दिवशी काही ते सादर केलं नाही. त्यांच्याकडे काही पुरावे असल्यास त्यांना 17 तारखेपर्यंत ते सादर करायला सांगितलेले आहेत. त्यामध्ये जर काही तथ्य आढळलं तर निश्चितपणे आमच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होईल. परंतु मला या निमित्ताने एक सांगायचं आहे की अनधिकृत बांधकाम ची जी मोहीम आम्ही गेल्या 1-1.5 वर्षापासून घेतली, आत्तापर्यंत 620 अनधिकृत बांधकाम हे रेकॉर्ड आपण तोडलेले आहेत. आणि म्हणून हे अनधिकृत बांधकामाची मोहीम थोडी शिथिल व्हावी याच्यासाठी हा समाजकंटकांचा, या अनधिकृत बांधकाम करणारे हे समाजकंटक आहेत यांचा हा खेविलवाना प्रयत्न आहे. हे असे खोटे नाटे आरोप करायचे आणि त्याचा प्रशासनाला कुठेतरी मनोदरे खच्चीकरण करायचं, असं जर हे असेल तरी मी हे अतिक्रमण बांधकाम आणि अनधिकृत बांधकाम करण्याची कारवाई अजिबात थांबणार नाही. ही कारवाई 100% होत राहणार. कोणी कितीही कसले खोटे नाटे आरोप केले, हां त्याच्यामध्ये जर तथ्य आढळलं तर कोणालाही सोडणार नाही. परंतु अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे आता दणाणलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही अत्यंत सक्त कारवाई आता करणार. नाही आता एखादा सोशल मीडियावरती तुम्ही जर म्हटला की अमुकला दिले त्याचा पुरावा त्यांच्याकडे कोणतं नाही, उद्या कोणीही काही आरोप करू शकताय. आणि असा जर त्यांनी जर त्यांना जर खरोखर अधिकाऱ्यांनी पैसे मागत होते
आयुक्तांकडे त्यांनी तक्रार करायला पाहिजे होती, ACBकडे तक्रार करायला पाहिजे होती. अख्खी बिल्डिंग पाडून झाल्यानंतर तुम्ही म्हणताय की माझ्याकडनं पैसे मागितले, हा म्हणजे हा केविलवाना प्रयत्न आहे खोटे नाटे आरोप करण्याचा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तुर्तास धन्यवाद.